नमस्कार, आताची सर्वात मोठी बातमी आपल्या हाती आली आहे। सातारा जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांचे भोसले घराण्याशी वाद सुरू असल्याने वेळोवेळी दिसून येत आहे। त्यामुळे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे हे शिंदेंच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत। मात्र आपण ही दोन हात करण्यासाठी तयार असल्याचा इशारा शिंदे यांनी बोलताना दिला। तसे साताऱ्यात राष्ट्रवादीची मोठी ताकत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्याने उदयनराजे यांचे मोठे नुकसान झाले। दुसरीकडे शिवेंद्रराजे भाजपात राहणार असतील तर त्यांच्या विरोधात मला नाईलाजाने भूमिका घ्यावी लागेल, त्यामुळे त्यांनी आत्ताच राष्ट्रवादीत यावे असा सल्ला वजा गंभीर इशारा देखील शिंदे यांनी शिवेंद्रराजेंना दिला आहे। त्यानंतर शशिकांत शिंदे म्हणाले, उद्या शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत आले तर मी निश्चितपणे त्यांच्यासोबत एक दिलाने काम करेन। पक्षाचा विस्तार व्हावा हेच माझे काम आहे। माझ्या यामध्ये कोणताही स्वार्थ नाही। त्यामुळे शिवेंद्रराजेंनी आतापासूनच माझ्या विरोधात भूमिका घेणे बंद करावे। राष्ट्रवादीच्या विरोधात अजूनही शिवेंद्रराजेंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचंड ताकद देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पुढचा संघर्ष टाळण्यासाठी आत्ताच राष्ट्रवादीत नाही आलात तर राष्ट्रवादीतून कोणी उभा असेल त्याचे मी काम करणार असे सांगितले। राष्ट्रवादीच्या येण्याचा सल्ला शिवेंद्रराजे ऐकणार का यावर ते म्हणाले की यांचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे, पण उद्या राजे विरुद्ध प्रजा असा संघर्ष झाला तर मी त्याला तयार आहे असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला। अशाच नवनवीन घडामोडींसाठी आत्ताच आपल्या आवाज महाराष्ट्राचं न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाजूच्या बेल बटनला नक्की क्लिक करा। धन्यवाद।